शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपल्याला माहितीच आहे की मान्सून दोन हजार तेवीस एक जून ते तीस सप्टेंबर हा कालावधी संपलेला आहे त्यामुळे मुख्य मान्सूनचा कालावधी संपला आहे आणि त्याच दरम्यान यावर्षी आश्चर्यकारक पद्धतीने पाऊसही संपला आहे एक कमीदाबाचं क्षेत्र पूर्व भारतामध्ये आहे आणि झारखंडवरून साधारणपणे ते पूर्वेलाच सरकण्याची शक्यता आहे आणि याच विभागात खरा दुष्काळी भाग असल्याचं आपल्याला जाणवलेलं आहे शेवटचा पावसाचा शिडकावा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडला आहे आपण या उपग्रह छायाचित्रानुसार जर बारकाई के निरीक्षण केलं तर मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे केवळ ओरिसा झारखंड छत्तीसगडचा काही भाग आणि बिहार पश्चिम बंगालकडे आहे महाराष्ट्रात कुठेही आता ढगाळ परिस्थिती मेघगर्जनेसह पाऊस असं कुठल्याही प्रकारचं वातावरण राहिलेलं नाही मान्सूननी आज परतीच्या प्रवासामध्ये मोठी प्रगती केलेली आहे आणि उद्या परवा दोन दिवसात महाराष्ट्रातूनही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या विड्रॉल ऑफ मान्सूनचा जो मॅप आहे परतीच्या पावसाचा मान्सूनचा मॅप यामध्ये आपण बघतो की गुजरातच्या बहुतांश भागातून मान्सूनने आता माघार घेतली आहे संपूर्ण राजस्थान पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर दिल्ली मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणाहून मान्सूनने आता माघार घेतली आहे उद्या मध्य प्रदेशचा आणखी भाग महाराष्ट्राचा खास करून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग मान्सून माघारी फिरेल असा अंदाज आहे म्हणजे आता मान्सून पाच ऑक्टोबरला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास करेल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा होता आणि तो पूर्णतः सत्तेत येण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार साधारणपणे आठ नऊ तारखेपर्यंतच संपूर्ण महाराष्ट्रामधून मान्सून जाण्याची शक्यता आहे भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास पंधरा ऑक्टोबरपर्यंत होणं अपेक्षित आहे पूर्व भारतामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव आता संपला आहे आपण बघतो तर दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती हे मॉडेल सातत्याने दाखवत आहे पाच तारखेला ती परिस्थिती असणार आहे सहा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पूर्णतः उघडीप असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास अधिक क्षेत्र व्यापण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास तेरा तारखेपर्यंत अगदी चार तारखेपासून तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही फारशी पावसाची परिस्थिती असणार नाही पण पुढेही पाच तारखेपासून पूर्णतः महाराष्ट्रात उघडीप दिसते आहे त्यामुळे मान्सून अतिशय गतिमान पद्धतीने मागे फिरणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची पुन्हा परिस्थिती ही चौदा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आपण यापूर्वी वर्तवलेली आहे आपण बघतो पंधरा तारखेला किंवा अगदी सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकण आणि पर्जेने चा प्रदेशात याचा जोर राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात प्रभावी राहणार अठरा तारखेलाही हे वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात असणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आता संपला आहे कमी दाबाचं क्षेत्र जरी पूर्व भारतामध्ये असलं तरी त्याचा प्रभाव फारसा महाराष्ट्रात पडण्याची शक्यता नाही त्यामुळे मान्सूनला परतीचा प्रवासाला अतिशय अनुकूल वातावरण तयार झालं आहे चीनच्या समुद्रातून वादळापाठी वादळं निर्माण होत आहेत आणि यांचा खूप मोठा प्रभाव या ठिकाणी निर्माण होत असतो आपण बघतो तर अरबी समुद्रामध्ये उच्च दाबाची तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची चक्राकार स्थिती बारा तारखेला निर्माण होणार आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचे चक्रीवादळं चीनच्या समुद्रातून आता व्हिएतनामच्या दिशेने येऊ लागले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की व्हिएतनामकडून येणारं वातावरण हे ईशान्य मान्सूनला पूरक असतं कारण साधारण व्हिएतनामकडूनच कमीदाबाचे क्षेत्र किंवा वादळं येतात व्हिएतनाम ते थायलंड असा प्रवास करत कधीकधी कंबोडियावरून तर कधीकधी थायलंडवरून हे संपूर्ण वादळं कमीदाबाच्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये येतात आणि नंतर त्यातून एखादा तीव्र कमीदाब कधीकधी वादळं तयार होतात त्यामुळे भविष्यामध्ये आता बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम तयार होते का ते तीव्र स्वरूपाचे होते का यावर संपूर्ण वादळी पावसाचं वातावरण महाराष्ट्रातही आणि भारतातील अवलंबून असणार आहे पूर्व भारताच्या दरम्यान म्हणजेच झारखंडवर असलेल्या कमीदाबाचा प्रभाव आता महाराष्ट्रावर फारता पडणार नाही सर्वच मॉडेल आपल्याला दक्षिण कोकणामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देत आहेत त्यामुळे चार पाच तारखेला या ठिकाणी ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने मुंबईच्या आजूबाजूने थोडं नाशिक परिसरामध्ये होऊ शकते परंतु एखादा थोडा शिडकावा होईल पाऊस होणार नाही अधूनमधून महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तरी देखील फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं बिंदास्तपणे करावीत आता पावसाचं वातावरण चौदा तारखेनंतर निर्माण होणार आहे तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही साधारण अकरा बारा तारखेला फक्त बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचं क्षेत्र किंवा वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बारा तारखेनंतर आहे त्यामुळे याचं कमीदाब तीव्र कमीदाब किंवा चक्रीवादळ काय तयार होतं आहे यावर आपल्याला पुढील पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे चौदा तारखेपासून जवळपास पुढे सातत्याने महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्यावरून राहणार आहे म्हणजे फार तीव्र अशा स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात असणार नाही अतिशय सर्वसाधारण हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे जशी परिस्थिती बदलेल तसा आपल्याला अंदाज दिला जाईल त्यामुळे आपल्याला दररोजची अपडेट बघायची आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय